दोन गोष्टी हे ईडीचं सरकार, मी खूप प्रेमाने आणि आदराने त्यांना ईडी म्हणते. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र, आणि हे देवेंद्रजीच बोललेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना खूप आदराने प्रेमाने ईडी म्हणते. दोन गोष्टी आहेत, इतर दडपशाही नाही तर प्रलोभन. त्यामुळे प्रलोभन तरी देतात, नाही तर दडपशाही करतात. हे आपण गेले अनेक वर्ष हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये पाहिले, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. प्रलोभन नाही तर दडपशाही. आता चर्चा होईल ना, आताच तर अनाऊन्स झाले इलेक्शन. एखाद्या दिवसामध्ये महाविकास आघाडीची सविस्तर चर्चा होईल आणि तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसतील. तुमच्या एडिटोरियलची जी स्ट्रॅटेजी असते तुम्ही मला सांगणार का? आमची स्ट्रॅटेजी आम्ही कशी सांगणार चॅनल? ओके. पण अंधश्रद्धा याच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं, त्यांची हत्याही झाली. पण ज्या पद्धतीने आज वातावरण या देशात राज्यात होतंय, त्याचा अतिशय गांभीर्याने विचार हा सत्तेत असलेल्या लोकांनी केला पाहिजे. आणि त्याचबरोबर अशा गोष्टी जेव्हा होतात त्याच्यावर पूर्ण ॲक्शन ही सत्तेत असलेल्या लोकांनी घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे आणि या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा ज्या गोष्टी जेव्हा केव्हा होतात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि याच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. दुर्दैवी आघोरी विद्या किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याचा मी एकदा जाहीर निषेध करते. महिलांचा मान सन्मान झालाच पाहिजे, श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धेच्या विरोधात आमचा जो लढा आहे तो सातत्याने चालू राहील आणि हीच आमची श्रद्धांजली आदरांजली ही दाभोळकरजींना असेल. मलाही आश्चर्य वाटलं खरं तर, कारण केंद्र सरकार सातत्याने म्हणतं की त्यांच्याकडे खूप पैसे, पैशाची कमतरता येणार नाही. तर मग एफ डी, माणूस आयुष्यात एफ डी कधी मोडतो? जेव्हा अडचण येते. घरात मुलाला शिक्षण हवं असेल किंवा कुणाची मेडिकलची अडचण आली, घरात लग्न कार्य आलं, खर्च वाढला, तेव्हाच एक सेफ्टी सिक्युरिटी म्हणून आपण एफ डी ठेवतो. अशा एफ डी अडचणीच्या काळातच वापरल्या जातात. तर अशी काय अडचण आली आहे की महाराष्ट्रातल्या बी एम सीच्या एफ डी मोडायची गरज केंद्र सरकारला वाटते, ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. ज्या मायबाप केंद्र सरकारकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना मुंबईच्या एफ डी मोडायची गरज का भासते? मला असं वाटतं हे अतिशय अलार्मिंग. अर्थातच मला देशाचे प्रधानमंत्री आहेत, एकदा आपण निवडून आलो की मग आपण पक्षाचे प्रधानमंत्री होते, देशाचे प्रधानमंत्री होतात. त्याच्यामुळे देशाचे प्रधानमंत्री जर मुंबईत येऊन काहीतरी मुंबईसाठी करणार असतील तर त्याचं मनापासून स्वागतच केलं पाहिजे, कारण का देशाचे प्रधानमंत्री एका पक्षाचे प्रधानमंत्री नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान हा आम्ही आणि आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन जे काही प्रधानमंत्री म्हणून देशाच्या हिताचं असेल त्याचं अर्थातच स्वागतच केलं पाहिजे. या सगळ्यामध्ये पाहिजे झालं तर जीडीपी वाढलं असं सांगण्यात आलं, परंतु एफडी आता म्हणावं लागतं. मला एक तर कळत नाही, महागाई ज्या पद्धतीने वाढते आहे, पेट्रोल डिझेलचा भाव वाढतो, गॅस सिलेंडरचे भाव वाढतात, अनेक स्कॉलरशिप्स आहेत किंवा समाज कल्याणच्या स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या ज्याच्यात कट बसलेला जातोय, कमी पैसे येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर अर्थातच काहीतरी अडचण आहेच ना. आणि फिस्कल डेफिसिटचे बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिस्कल डेफिसिट इज अंडर लॉट ऑफ प्रेशर. हे तुम्ही आज जर बजेटचा थोडासा अभ्यास केला आणि हे वर्तमानपत्रातल्याच बातम्या आहेत, काही दंतकथा नाही आहेत माझ्या मनातला.